घरातील वस्तू या युट्यूब चॅनेलवरती मी शीतल आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज येथे मी तुम्हाला झेंडूच्या फुलांपासून फेस पॅक बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी फेस पॅक बनवण्यासाठी झेंडूची फुले घेतलेली आहेत येथे मी दोन झेंडूची फुले घेतलेली आहेत या झेंडूच्या फुलांचा आपण खूप छान फेस पॅक बनवणार आहोत आता इथे आपण ही झेंडूची फुले धुवून घ्यायची आहेत त्यासाठी येथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता ही दोन्ही फुले आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत पाण्यामध्ये ठेवून ती आपण या पद्धतीने धुवून घ्यायची आहेत अगोदर ही फुले आपण व्यवस्थित चेक करून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये काही मुंगी किंवा आळे आहे का ते आपल्याला बघायचं आहे अशा प्रकारे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहेत दोन्ही फुले आपण अशा प्रकारे व्यवस्थित चेक करायची आहेत झेंडूच्या फुलांपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्यावरती चेहरा खूप गुलो होतो तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करून बघा दोन्ही फुले आपण अशा प्रकारे धुवून घ्यायची आहेत या पद्धतीने ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत येथे मी फुले धुवून घेतलेली आहेत आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया त्याच्यातले पाणी आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे फुले आपण धुवून घेतलेली आहेत आता आपण याचं काय करायचं आहे ते बघूया आता येथे मी आणखीन एक वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला ही फुले आता बारीक करायची आहेत फुले बारीक करण्यासाठी येथे मी किसणी घेतलेली आहे ही आलं किसण्याची छोटीशी किसणी आहे याच्यावरती आपण फुले किसून घेणार आहोत आता याच्यातलं एक फूल आपण घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे पकडायचं आहे आणि या पद्धतीने ते खिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे खिसण्याने किसल्यावरती फुले खूप छान बारीक होतात तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता पण कमी फुलं असल्यामुळे ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे किसणीचा वापर करू शकता येथे मी दोन्ही फुले किसून घेतलेली आहेत येथे तुम्ही बघू शकता हे फूल अशा प्रकारे किसलं गेलेलं आहे खूप छान इथे बारीक किसून झालेलं आहे या पद्धतीने इथे आपण दोन्ही फुले किसून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे ते बघूया येथे आपले पहिले इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मध आहे आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा मध घालायचा आहे याच चमच्यामध्ये आपण मध मद घ्यायचं आहे येथे मी जे काही साहित्य घेत आहे ते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता मध घालून झालेलं आहे आता एक मोठा चमचा दूध घालायचं आहे तुम्ही याच्या जागेवरती साईही घालू शकता आता एक छोटा चमचा इथे मी बेसनपीठ घालत आहे बेसनपीठही तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा छान आपल्याला पॅक तयार करून घ्यायचा आहे येथे मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे हा पॅक आपला तयार झालेला आहे येथे तुम्ही बघू शकता या पॅकचा कलर एकदम गोल्डन असा झालेला आहे आता हा पॅक आपण कशा प्रकारे लावायचा आहे ते बघूया याच्यातला थोडासा आपण पॅक घेऊया आणि हातावरती अशा प्रकारे लावून घेऊया या पद्धतीने येथे हा पॅक चेहऱ्यावरती लावायचा आहे येथे मी तुम्हाला हातावरती हा पॅक लावून दाखवत आहे अगदी या पद्धतीने लावायचा आहे झेंडूच्या फुलांपासून बनवलेला हा पॅक स्किनवरती लावल्यावरती स्किनला खूप छान गोल्डन ग्लो येतो स्किनवरती खूप छान ग्लो येतो अशा पद्धतीने येथे मी एका हातावरती हा पॅक लावून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या हातावरतीही लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण दोन्ही हाताला पॅक लावून घेतलेला आहे आता हा पॅक आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी असाच ठेवून देणार आहोत येथे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता हा पॅक आपण कशा प्रकारे काढायचा आहे ते बघूया अगोदर हा पॅक आपण अशा प्रकारे हाताने मशाज करून काढून घ्यायचा आहे हा पॅक आपण पाण्याने न धुता अगोदर आपण अशा प्रकारे तो मशाज करून काढून घ्यायचा आहे असे केल्यामुळे जे काही स्किनला घाण आहे ती सर्व निघून जाते याच पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला लावलेला फेस पॅक ही चोळून चोळून मशाज करून काढून घ्यायचा आहे आता हा पॅक चोळून झालेला आहे येथे तुम्हाला टिश्यू पेपरने पुसून दाखवते किती स्वच्छ झालेला आहे हात ते बघा येथे तुम्ही बघू शकता हाताची स्किन गोल्डन दिसत आहे हा झेंडूच्या फुलांपासून बनवलेला पॅक हातांना लावल्यामुळे हातांना खूप छान गोल्डन ग्लो आलेला आहे अशाच प्रकारे चेहऱ्यालाही गोल्डन ग्लो येतो अशा प्रकारे हा झेंडूच्या फुलांपासून बनवलेला चमत्कारिक फेस पॅक तुम्ही कधी ट्राय केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा आता इथे मी तुम्हाला हाताच्या स्किनमध्ये फरक दाखवते पॅक लावलेला भाग बघा आणि न लावलेला भाग बघा किती फरक दिसत आहे दोन्ही हात इथे आपण धुवून घेतलेले आहेत किती छान ग्लो आलेला आहे ते बघा स्किनला तुम्हाला हा झेंडूच्या फुलांपासून बनवलेला फेसपॅक आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू